हे पूर्ण बोर्डनंतर खालची सांगते वेळेस खाली घ्यायचं ठीक आहे चला ते <coughs> ना मागं पुढे घेता येते आधुनिक शेती शेळी पालनाच्या प्रशिक्षणाच्या पाचव्या दिवसामध्ये पाचवा दिवस म्हणण्यापेक्षा चौथा दिवस ॲक्च्युअलमध्ये कारण मध्ये एका दिवसाचे रेकॉर्डिंग आले नाही लाईव्ह पाचवा दिवस आणि ज्यांना आली नाही रेकॉर्डिंग त्यांना पाचवा दिवस ठीक ज्यांना आले नाही त्यांना चौथा ज्यांना जे लाईव्ह होते त्यांना पाचवा असू द्या काच नाही रिपीट होईल परत एकदा गोष्ट ती जे काय रेकॉर्डिंग राहिले ते तर मुद्दा येतो शेळीपालनातले महत्त्वाचे रोग हे बघा ज्यावेळेस आता तुम्हाला सर ह्या सगळ्या गोष्टी समजल्या नाही काही जण म्हणतील सर तुम्ही काय सांगताय काय स... म्हणजे आमच्या लक्षात येत नाही टॉपिकवर असो सिनारेस्ट असो मेलोडिक्स प्लस असो पण ह्या गोष्टी ज्या आहेत का ह्या गोष्टी तुम्हाला उद्या शेळीपालन ज्यावेळेस सुरू करणार आहात त्यावेळेला हे कामी पडणार आहे आणि जे लोक ऑलरेडी शेळीपालन करायला येतं ज्यांचं सध्या चालू आहे त्या लोकांना ताबडतोब ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील काय माहिती आहे का आपल्याला ज्या गावाला जात आहे त्या गावाचा रस्ता आपल्याला माहीत असला पाहिजे पहिली गोष्ट किंवा एकदा तुम्ही त्या गावाला जाऊन आलेले असले पाहिजे तर तुम्हाला दुसऱ्या वेळेस त्या गावाला जाताना तुम्हाला ते रस्ता कळेल किंवा जरी तुम्हाला त्या गावचा रस्ता पण माहीत नाही त्या गाव कुठं आहे ते पण माहीत नाही कधी गेलेले नाही मग त्या गावाला जो व्यक्ती एकदा जाऊन आला आहे तो व्यक्ती आपल्याला संघ पाहिजे म्हणजे सांगल बाबा इथं पांद नाही इथं आडमार्ग आहे इथं वळण आहे ह्या सगळ्या गोष्टी अलग लक्षात म्हणून हे सगळं मी त्या गावालाच फक्त गेलो नाही त्या गावाला गेलो गावामध्ये राहिलो गावात चटणी भाकर खाल्ली चार दिवस उन्हाळा पावसाळा त्या गावात बघून वापस आलो ना आता सगळा दल त्या गावाला घेऊन चाललो म्हणजे मी चाललो अशातला भाग नाही तुम्हाला ऑलरेडी त्या गावाला जायचं आहे मी फक्त रस्ता दाखवायला आलो ठीक आहे हे लिहिलेली जेवढी औषधं आहेत हे शेळी पालकांना रेग्युलर त्यांच्या फार उपयोगी पडतात आता जनरली तुम्ही जर समजा येणाऱ्या महत्त्वाच्या अडचणी आणि त्यांच्यावरची औषधं आणि त्यांचा वापर एवढा जर तुम्ही शिकलात एवढं जर तुम्हाला कळालं तर मी तुम्हाला आज गॅरंटी देतो नव्याण्णव टक्के तुमच्या फार्मवर डॉक्टर बोलवायची गरज नाही नव्याण्णव टक्के का कारण एवढं जर दिलं तर नव्याण्णव टक्के म्हणजे शंभरातले अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव आजार तुम्ही घर बसले नीट करता एक टक्का रेअर कंडिशन ज्याला म्हणतो की आपण आपत्कालीन परिस्थिती अशा वेळेलाच फक्त तुम्हाला डॉक्टर बोलावा लागेल उदाहरणार्थ आता सलाईनच लावा लागते आपल्या शेळीला आता पर्यायच नाही जी कंडिशन येते त्यावेळेस डॉक्टर बोलवा बरोबर आहे पण जर समजा हे पाच डोस लशीचे जर दिले पाच डोस लशीचे म्हणजे याच्यामध्ये सात रोग कवर होतात शेळ्यांना येणारे मुख्य सात रोग त्याच्यासाठी पाच लशी आता कोणत्या द्यायच्या त्याच तुम्हाला सांगायच्यात आता ते सविस्तरपणे आणि एवढी जर समजा मी <coughs> माईक बंद करून घ्या माईक बंद करून घ्या एवढे पाच लशीचे डोस आणि हे सगळे औषधे जर तुम्ही दिले एकदा जर तुम्हाला हे औषधांची जर माहिती जरी झाली बस संपला विषय तरी तुमच्या फार्मवर रोग सहसा येणारच नाही नव्याण्णव टक्के ये येणार नाही आणि एखाद्या वेळेस आलाच समजा तर मग समजायचं कधी येईल माहिती आहे का जवळ सगळ्यांच्या शेळ्या मरायला सुरुवात होईल त्यावेळेला कदाचित तुमची एखादी मरल आणि असं तर होत नाही पृथ्वी तलावरल्या सगळ्या शेळ्या थोड्याच मरणार आहेत निसर्ग सगळ्या मोर देत नसते सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करतो लसीकरणापासून कारण हे जे आहे विश्व हे आजारांचं आणि त्यांच्या औषधांचं हे तुम्हाला सांगतो हे तुम्हाला नावं जरी लक्षात राहिले नाही तरी बी फक्त लक्षात घ्यायचं आजार तर लक्षात राहतंय जंतनाशक जखम सर्दी ताप खोकला गाभण शेळी शेळीचं जार म्हणजे गाभण शेळीच्या आरोग्यासाठी जार पडण्यासाठी डिलिव्हरी झालेल्या शेळीच्या ह्या गोष्टी जरी मेडिकलवाल्याला जाऊन सांगितल्या तरी मेडिकलवाला तुम्हाला बरोबर देते अलग लक्षात का कारण आजकाल फक्त शेळीपालकच नाही तर मेडिकलवाले बी आपले व्हिडिओ बघायला येतो चॅनलचे त्याच्यामुळे ते त्याला सगळ्याला माहीत झालंय कोणी असं गिरायक आलं आणि त्याला नाव व्यवस्थित सांगता आलं की ते आधी विचारते अनिरसाहेबाचे व्हिडिओ बघतो का म्हणजे हो म्हण तुला काय सांगायची गरजच नाही असा विषय झाला लसीकरण का महत्वाचं हा मुद्दा सगळ्यात पहिले घेतो मुंना हे चालू आहे कोपरा व्यवस्थित दिसते का झूम कर वाटल्यास एवढा कोपरा थोडासा झूम कर ठीक आहे लसीकरण हा मुद्दा आहे आता सध्या कोरोनानं सगळ्या जगाला सगळ्या भारताला खेड्यापाड्यातल्या सगळ्या लोकांना लसीचं महत्त्व पटवून दिलं आहे सगळ्यांना लसीचं महत्त्व कळालं आहे लस का महत्त्वाची आहे बरोबर आहे का का महत्त्वाची आहे कारण तुम्हाला एस टीमध्ये प्रवास नाही रेल्वेमध्ये प्रवास नाही तुम्हाला कोणत्या मॉलमध्ये पे एंट्री नाही चित्रपटगृहामध्ये एंट्री नाही का लसीचे दोन डोस घेतले नाही म्हणून का नाही हे का झालं कारण लस म्हणजे वॅक्सिन ही जोपर्यंत तुम्ही घेणार नाही तोपर्यंत तो तुमच्या शरीरामध्ये त्या रोगाला फाईट करण्यासाठी म्हणजे प्रतिकार करण्यासाठी ताकद तयार होणार नाही ताकद म्हणजे अँटीबॉडीज असो किंवा तुमच्या प्ल ज्या काही सेल्स आहे त्या स्ट्राँग होणं असो आता हे शास्त्रीय झालं तुम्हाला साध्या भाषेत सांगायचं म्हणजे जे रोग बाहेर फिरायला आहे म्हणजे आता सध्या कोरोना सगळीकडे फिरायला आहे त्या रोगासोबत लढण्याची ताकद आपल्या शरीरात तयार व्हावं म्हणून आपल्याला अगोदरच लस दिली जाते ते रोग होण्याच्या आधी म्हणून जनावरांचे जे सात आठ महत्वाचे रोग आहेत त्या रोगामुळं आपलं जनावर बाधित होऊन मरू नये आणि हे रोग का तुम्हाला सांगून येणार आहेत का कोणालाच कळत नाही की हे रोग कधी येणार आणि काय संसर्गजन्य आहेत ना पाण्यामार्फत हवेमार्फत संपर्कामार्फत मार्फत हे पसरत असतात आणि एका जनावराला झालं की सगळ्याला होते झपाट्यानं पसरणारे रोग असतात म्हणून याच्यावर संशोधकांनी शांशुदा संशोधन करून लसी बनवल्या आता लाखो करोडो रुपये खर्च करून इतक्या वेळ वाया घालून त्या लशीवरण येतात आणि आपल्याला स्वस्तात उपलब्ध करून दिलात स्वस्तात शंभर शेळ्यांचं लसीकरण जर करायचं म्हणलं तर जास्तीत जास्त पाच ते दहा हजार खर्च येईल एका शेळीचा खर्च शंभर शेळ्यांचा लसीकरणावरती येतो सगळ्या शेळ्यांचं लसीकरण करून गेलं पा पाच ते दहा हजार बी खूप झाला चार पाच हजारामध्ये सगळे लसीकरण होते त्याच्यामध्ये डॉक्टरचा खर्च येणं जाणं डॉक्टरची फीस त्या लशी आणणं सगळ्या गोष्टी आल्या अलग लक्षात म्हणून म्हणायचं की लसीकरण करून घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळं काय होतं तुम्हाला त्या रोगाला फाईट लस म्हणजे काय असतं लस म्हणजे त्याच रोगाचे पण अर्ध मेलेले विषाणू असतात उदाहरणार्थ कोरोना बाहेर आहे मग कोरोनाचेच विषाणू घेतात ते त्याला अर्ध मेलेल्या स्वरूपात करतात टेस्ट करू करू प्रयोग करू करू आणि त्याचा डोस आपल्या शरीरामध्ये सोडतात मग आपल्या पेशी काय करतात ते जे मध्ये सोडलेला विषाणू आहे तो पांगळा आहे तो काय असा ताकदवर थोडाच आहे मग त्याच्यावरती अटॅक करतात सगळ्या पेशी आपल्या शरीरातल्या आणि अटॅक केल्याच्या नंतर आपल्या पेशी एक दोन दिवस झगडून झगडून त्या सर्वांना मारून टाकतात मारलं काही दिवसाच्या नंतर पूर्ण नायनाट करतात आपल्या शरीरातला म्हणजे आपल्या पेशींना एक तंत्र अवगत होतंय एक त्यांना पद्धत कळते की बाबा हा विषाणू बर जर आला तर ह्याला कसं मारायचं बरोबर आहे म्हणून उद्या भविष्यामध्ये जर समजा कोरोनाच्या डायरेक्ट विषाणू जर माझ्या शरीरात आले तर माझ्या शरीरातल्या पेशीला माहीत झालेलं असतंय की ह्याला कसं मारायचं ते आपल्याला तापकावून येते लस घेतल्यावर लेकराला तुम्ही लसीचे डोस देतात लगेच ताप येते लेकराला का कारण ते आतमध्ये गेल्यावर डायरेक्ट भांडणं व्हायला येतं साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्या पेशीचे आणि त्या रोगाच्या सोडलेल्या लसीचे डायरेक्ट म्हणजे जोरजोरात भांडणं चालू येतं त्याच्यामुळे आपल्याला ताप येते आपल्या शरीरावर परिणाम होतोय दोन दिवस दोन दिवसाच्या नंतर पुन्हा असाल तसं वातावरण कारण विजय कोणाचा होत आहे आपल्या शरीरातल्या पेशींचा मग तिथून पुढं तुम्हाला जो कालावधी आहे त्या कालावधीपर्यंत तुम्हाला एका विशिष्ट कालावधीपर्यंत काहीच होत नाही म्हणून कोरोनाची लस तुम्हाला कंपल्सरी केली की बाबा उद्या जरी वातावरणामध्ये कोरोना तुमच्या शरीरात गेला तरी तुम्ही बाधित होऊ नये तसं शेळ्यांचं आहे हे महत्त्वाचे रोग तुमच्या फार्मच्या आजूबाजूला येणारच येतं बरोबर आहे का नाही तुम्ही भल्या शिवारामध्ये शेळ्या चरून आणतात मग त्या शिवारामध्ये दुसरीकडच्या रानामध्ये दुसऱ्या शेळ्या येणार नाहीत का ज्याला लसीकरण केलेलं नसतं काय नाही मेंढ्या येतात शेळ्या येतात मग त्यांचे रोग तुमच्या शेळ्या होऊ शकतात आता काही जण डोक्या लावतील अजून ते काय म्हणतात आमची शेळी तर कधी आम्ही फार्मच्या बाहेर बी सोडित नाहीत मग आमच्या शाळेला कुठून रोग येणार आहे आम्हाला लसीकरण करायची गरजच नाही बाबा तू जरी फार्मच्या बाहेर शेळी नाही नेली तरी बाहेरची हवा तर तू या फार्ममध्ये आली ना बरं हवा जरी तू पॅक बंद केली तरी बाहेरचे भेटायला येणारे लोक पाहुणे राहुणे ते तर फार्ममध्ये येतात बरं पाहुणे राहुणे बी येऊ नाही दिले तर बारा महिने तू का खुटीला बांधून थोडंच घरी राहणार आहे तू कधी ना कधी तरी फिरायला बाहेर चालत ना तू हे चपला बुट शर्ट पॅन्ट ह्याला लागून येऊ शकते ते विषाणू जीवाणू आहे ते बारीक बारीक असतात सुईच्या टोकावर लाखो बसतात त्याला का जागा लागते का म्हणून लसीकरण करायचं ताण नाही बरोबर आहे का काही जण म्हणले आपण काळजी घेतल्यावर काय असते ऊन लागायला म्हणून राजाच्या पोरांना सांगितलं की सगळ्या पृथ्वीवरती सर पा बापाला म्हणला की पांघरून घाला म्हणे खाली चलतानी पायाला ऊन लागायले बाप म्हणला अरे पृथ्वीला पांघरून घालू सर तू चप्पल घाल ना पायामध्ये <laughs> बरोबर आहे का तुला ऊन लागणार नाही ना म्हणजे पाय पोळणार नाहीत ना खाली ते म्हणलं पृथ्वी खूप तापले म्हणे उन्हाळ्यामध्ये आणि आपल्याला काय करायचं पूर्ण पृथ्वीवरती चादर घालायची म्हणे पांघरायची का तर उ पायाला खाली पा पाय पोळाय तर तू चप्पल घाल ना तसं आहे तू बाहेरचा रोग नाही कंट्रोल करू शकत पण तू स्वत लस घेऊन तर स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो ना तसं आहे ते मग काय करायचं सगळ्यात पहिले लशीचं महत्त्व आणि लस तुम्हाला समजून सांगितली सगळ्यात पहिली लस जी शेळीपालनामध्ये आपण वापरतो ती म्हणजे पी पी आर फक्त शॉर्टकट नावं तुम्ही वही पेन जर घेतली असेल तर लिहून घ्यायचे आणि लक्षात ठेवायचे पीपीआर म्हणजे का काय आपल्याकडे त्याला गावरान भाषेमध्ये बुळकांडी म्हणतो बघा बुळकांडी बुळकांडी म्हणजे काय डायरेक्ट पाण्यासारखी संडास पितकरी टाईपमध्ये संडास होती शेळायला ते असं वाकलं की लेंडी किंवा घट लेंडी अजिबात नाही डायरेक्ट पाणी एका जागेवरती ते जर हा सगळ्या फार्म मध्ये वास सुटते ते बॅक्टेरिया ते विषाणू पसरतात आणि सगळ्या शाळेला इन्फेक्शन होते हा जर एकदा फार्म मध्ये आला तर भया ते फ्लॅट मोडवरती कार्ड बंद केले का आश्विनीचा मोबाईल घेणं कार्ड बंद करून ठेवावं लागतं कोणाला येतात ठीक आहे चला मुळकांडी मग सगळा फार्म त्या ठिकाणी बाधित होतो ना हा ह्याचा नमुना जर बघायचा म्हणलं ना जुन्या म्हाताऱ्या लोकाला विचारायचं ते बुळकांडी आल्याच्यानंतर काय होते ते म्हणायचे काय ना डायरेक्ट मोजायच्या रोज किती मेल्या त्या <laughs> बुळकांडी जरी एकदा फारमध्ये आली की फक्त मोजायच्या किती मेल्या नेऊन नेऊ टाकताय त्यात म्हणे म्हणजे ही पद्धत आहे बुळकांडी आली की चार मेले का पाच मेले काय ताणच घ्यायचा नाही काही काय जणांच्या आखी खांड्याच्या खांड मरून पडायचे पण कसं होतं जुन्या लोकायला खर्चच नव्हता ना काही शेळीपालनावर म्हणून त्याला काय वाटायचं नाही ठीक आहे मिले तर मिले पुन्हा डबल पाच महिन्यानं डबल पिले होते बच बचं ते जुने लोक ताण घेत नव्हते हो आजकाल तुमच्या एका पिलेला जर समजा काय जर असं झालं की तुम्हाला झटका येते मग हे झालं पी पी आर माईक बंद करून घ्या म्हणून सांग ही पी पी आर याला पेस्टाडेट्स पेटिट्स रुमिनंट्स नाव आहे याचं पेस्टाडेट्स पेटिट्स रुमिनंट्स आता हे नावं इतके विचित्र आहेत का असे नावं असतात तो एफ एम डी फूट अँड माउथ डिसीज ई टी इंटोरोटॉक्सिमिया जिथं याचा शोध लागला किंवा ज्या शास्त्रज्ञानं याचा शोध लावला त्याचं नाव त्याला दिलं जाते आता पृथ्वी तलावरचे वेगवेगळ्या भागाचे किंवा वेगवेगळ्या लोकांचे नाव तुम्हाला सांगायची गरज नाही भरपूर लागू पण त्यांनी शोध लावला त्यांचं श्रेय त्यांना जावं म्हणून ते नावं दिलेले आहेत आपण साध्या शब्दामध्ये साधा त्या ठिकाणी अर्थ समोर लिहूया ताणच घेऊ नका पीपीआरचं आपण बुळकांडी केलं नाही म्हणजे एक जनरली आता ह्याचे लक्षण आधी सगळ्याला सगळ्या लशी लिहितो आणि प्रत्येकाचं विश्लेषण सांगतो दुसरी येते ती म्हणजे ई टी त्याला आपण इंटोरोटॉक्सिमिया असे म्हणतो ई टी इंटोरोटॉक्सिमिया त्याला आपल्या साध्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो आंतरविशार आंतरविशार म्हणतो त्याला ई टी ठीक आहे त्याच्यानंतर येते टी 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 सगळ्याला माहिती आहे का टिटनस टॉक्साईड धनुर्वाताची लस तुमच्याकडं लोखंडाचा मार लागला हिळ्यानं बोट कापलं किंवा हाताला जरासा का वरखांड बसला कुराड कुठं थोडीफारला घासली लगेच टीटीचं इंजेक्शन दिले जाते दिवसभर हात बोंड पडायला दिसतं असता आपला जिथं खोबाडामध्ये दिलं समजा झाडामध्ये दिवसभर हात असा जडची जड पडत आहे हे टॉक्साईड आहे टीटी ठीक आहे त्याला आपण काय म्हणतो धनुर्वाद हा त्याच्यानंतर चौथा आहे एफ एम डी एफ एम डी माहिती आहे फूट अँड माउथ डिसीज लाळ्या खुरकुत तोंडखुरी पायखुरी आपल्याकडे जे जनरल कॉमन शब्द हे ते त्याला काय म्हणायचं आपण लाळ्या खुरकत त्याच्यानंतर पाचवा सगळ्यात महत्वाचा एस त्याला आपण काय म्हणतो घटसर्प एच एस म्हणजे हिमेरो सेप्टिसेमिया आता हे नावं म्हणालो ना डोक्याच्या वर जातात ज्यांना लिहून घ्यायचे ते लिहून घ्या दुसरी गोष्ट काही जणांना इथं दिसत नसेल सर तुम्ही लिहायले पण लय बारीक दिसायला आधीच मला चष्मा लागलेला एवढ्या लांबून तुम्ही लिहायले पुन्हा त्यातल्यात मला लांबचा चष्मा लागलेला मग तुम्ही म्हणाला असं काय सगळ्याच्या पी डी एफ पाठवून देणार आहे हे पुस्तक आहेत माझ्याजवळ तीस चाळीस इथं फार मोर प्रिंट मारून ठेवलेले आहेत बरोबर आहे का आणि तुम्हाला ज्यावेळेस देईल त्यावेळेस पी डी एफ स्वरूपामध्ये देणार आहे कारण सगळ्याला प्रिंट मारून द्यायचं जर म्हणलं तर एका पुस्तकाला लागते तर दीडशे ते दोनशे रुपये चाळीस पुस्तकं म्हणल्याच्यानंतर किती होईल हो आणि मला हजार रुपयात तुम्हाला सगळं द्यायचं आहे ते हिशोबला मोठा होणार आहे त्याच्यामुळं हे सगळं मी प्रिंट मारून ठेवलं आहे पण तुम्हाला सगळे पीडीएफ स्वरूपात देणार आहे तुम्हाला जे पुस्तक त्यातलं जे आवड चांगलं एक दोन पुस्तकं त्याची प्रिंट मारून ठेवून द्या सगळ्या मारायच्या तर सगळ्या मारा काय जर म्हणजे आमच्या घरी झरॉक्स मशीन आहे मग मारा सगळ्या झरॉक्स ठीक आहे घटसर्प सहा नंबरचा येतो बी क्यू याला ब्लॅक क्वार्टर म्हणतो तर आपण ठीक आहे आणि त्याच्यानंतर सात नंबरचा येतो थोडंसं जरा घुसखोरी केली आपण जखमीच्या सेक्शनमध्ये खाली जखम नावाचं सेक्शन आहे मग थोडीशी घुसखोरी करू आपण काही प्रॉब्लेम नाही आपलाच प्रदेश आहे काही जण म्हणले भारतानं पाठीमागं एअरस्ट्राईक करण्यासाठी काश्मीरमध्ये घुसखोरी केली अरे घुसखोरी दुसऱ्याच्या घरात केल्यावर असते तो तर आपलाच भाग आहे ना आपल्या घरात थोडी घुसखोरी असते का सात नंबर तसा हे टेबल जे आहे हे बोर्ड जो आहे तो आपलाच आहे आपण जरासा असा खाली सरकू आपली आपल्या घरात थोडीच घुसखोरी असती हे ब्लॅक वॉटर त्याच्यानंतर सातवा येतो तो म्हणजे ह्या ठिकाणी आपला गोटपॉक्स 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 म्हणजे देवी पॉक्स म्हणलं की देवी चिकन पॉक्स कोंबड्यांची देवी गोटपॉक्स शेळ्यांची देवी माणसाची देवी बरोबर आहे का वेगवेगळे प्रत्येकाला देवी रोग येऊ शकतो जुन्या काळामध्ये देवीनं पटापटा माणसं मरून पडायचे जुन्या काळात त्याच्यामुळं देवीची लहानपणीच लस टोचवल्या जाते मग त्याच्यानंतर आता बऱ्यापैकी हे सगळ्यावरती संशोधन झालं सगळ्या गोष्टी झाल्या आता काही प्रॉब्लेम नाही नारुणी याला गाडी जा जा सावका जावा का हां हां देवी हे झाले सात महाभयानक रोग याला भयानक म्हणणार नाही महाभयानक का कारण हे जेव्हा जुन्या काळामध्ये आले होते यांनी स्वतःच ताकद अस्तित्व दाखवून दिलं आणि लोकांच्या खांड्याच्या खांड्या शाळ्या मार मारून टाकल्या म्हणून यायची दखल आज आपल्याला घ्यावा लागायली कारण उद्या तुम्ही शाळा सांभाळायला शेळ्यांचं विश्व बघायलात आपल्याला हे दाखवणं गरजेचं आहे ना म्हणून ठीक आहे आता ह्याच्यामध्ये काय आहे का आता आपण ज्या वेळेस लसीकरण करायलो शेळ्यांना तर हे सात वेळेस करायची गरज नाही ह्याच्यात कंबाईन आले याच्यामध्ये हे ई टी आणि हे टी टी ह्याची एकत्र चालली ई टी आणि टी टीची म्हणजे ही फक्त एकच द्यावं लागणार आणि एच एस आणि बी क्यूची एकत्र आहे म्हणजे ही एक आपल्याला एकत्र द्यावं लागणार म्हणजे सात रोग आणि त्याच्या पाच लशी पाचच वॅक्सिनेशन द्यायच्यात त्यातली एक कोणती ही ई टी आणि टी टीची ही एकच फक्त गाभणशिळीला चालते गाभणशिळीला मग परत म्हणायचं एक सेशन संपल्याच्या नंतर सांगायचं नाही की सर मग ही लस गाभरला चालते का कोणी म्हणेल मग गोटपॉक्स गाभणला चालते का पी पी आर चालेल का तुमच्याकडचे चा डॉक्टर जरी म्हणले चालते म्हणून तरी मी सांगतो की नाही चालत कारण कसं असतं ह्या लशीमुळं उद्या त्या जनावराला थोडीफार ताप येणार आहे थोड्याफार शरीरात हालचाली होणार आहे काही जनावरं सहन करतील काही जनावरं करणार नाहीत म्हणून रिस्क आहे का नाही गाभडू शकते आणि जी ई टी आणि टी टी ही गाभण काळातच दिलेली चांगली उलट तीन ते चार महिन्याच्या ज्या वेळेस तुमची शेळी असते त्या टायमाला दिली तर अजून चांगली अलग लक्षात कारण येणाऱ्या जनरेशन म्हणजे पुढच्या पिढ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये चांगली राहते बया ते बोकड तिथे चाललाय त्याला एकदा हाण धरून हा नाही ते काय हाण हान त्याला एक चांगलं ऐकत नाही ते आडमोठे जरा ब्रिडर बोकड आहे आपला खांड्या बेजार करते माणसाला ठीक आहे हा लक्षात तर ह्या तर मग आता त्याची सविस्तरपणे माहिती घेऊया कोपऱ्यामध्ये लिहिलं इतकंसच पण लय महत्वाचा पार्ट आहे मित्रांनो जरी ह्या लशींसाठी आपण आपल्या बोर्डमध्ये एकच कोपरा दिलाय कोणतं ठीक 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 ऐका ऐका काय नाही गाभण शेळी जी आहे ना गाभण शेळीला फक्त ही ईटी आणि टीटी चालते बाकी कुठलीच लस गाभनला चालत नाही ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची मग काय करायचं काय जण म्हणजे मग आमच्याकडे तर दोन तीन गाभण असतात दोन तीन पिल्यावाल्या असतात दोन तीन नेमक्या लागलेल्या असतात आता हे बघा तुम्ही मी तुम्हाला परत एकदा सांगतो नवीन शेळी पालन करायला ना तर गाभण शेळीवरती हात घालू नका आणल्याच्या नंतर तुमच्याकडे गाबडू शकते गाबडू शकते दुसरी गोष्ट तिला लसीकरण केले का नाही तिची हिस्ट्री माहीत नाही म्हणून काय करायचं बाजारामध्ये जाचं किंवा शेजाऱ्या पाजऱ्याकडून किंवा फार्मवरून कोणाही डायरेक्ट खाली शेळ्याने उडायच्या नवीनवाल्याने हां ज्याला अनुभव आहे हातखंडा आहे ते लोक करा वेगवेगळ्या याच्यावर बरोबर आहे का हा तुमचा जर त्या क्षेत्रामध्ये म्हणजे अनुभव असेल हातखंडा असेल मला व्यवस्थित सगळ्या गोष्टी माहिती येतात एक तर मग तर तुम्ही वेगवेगळ्या शेळ्यावर पण जे नवीन करायले ना एक तर स्वस्त भेटायला तुम्हाला दहा हजार शेळी आठ हजारला बसायली खाली आणल्यामुळं दुसरी गोष्ट आणल्याबरोबर हे पा पाचला पाच डोस मारायचे पंधरा पंधरा वीस वीस दिवसाच्या गॅपनं लसीकरण करायचं असते ठीक आहे मग हे केलेलं लसीकरण काय करायचं डायरेक्ट तुमच्या जेवढ्या शेळ्या आहेत त्या शेळ्यांना एक ठोक द्यायचे पंधरा पंधरा दिवसाच्या गॅपनं आणल्याबरोबर पीपीआर मारायची पीपीआर काय माहिती आहे का आता तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगतो लस देण्याच्या दोन पद्धती आहेत दोन एक सबकट आणि इंट्रामोस्क्युलर म्हणजे चांबडीच्या खाली आणि मांसामध्ये मग जी लस द्यायलात त्या डॉक्टरांना तुमच्या विचारा तुमच्या मेडिकलवाल्याला विचारा त्या कंपनीला फोन लावून विचारा की हिचा देण्याचा रूट म्हणजे मार्ग कोणता आहे कातडं उचलून सबकटनस मारायची का, का इंट्रामस्क्युलरमध्ये म्हणजे मासाच्या आतमध्ये मारायची ह्या गोष्टीची स करणं तुमचं काम आहे बरोबर आहे मग पहिली पी पी आर पी पी आर जे आहे पी पी आरच्या लशीबाबत तुम्हाला सांगतो ही लस तीन वर्षातून एकदा द्यायची असते काही काही कंपन्याच्या असतील कदाचित वेगळ्या त्या वर्षाच्या वर्षाला दिल्या तरी चालतील हे बघा लस अशी गोष्ट आहे ती जर समजा काही जण म्हणतात आता पुढच्या शेतकऱ्यांना दिली का नाही आपल्याला माहीत नाही पण आपल्याकडे दिल्याच्यानंतर आपण देणारच रिपीट जरी झाली तरी नुकसान होत नाही पण जर नाही दिली आणि तसंच धकिलं आणि जर रोग आला तर मग शंभर टक्के नुकसान आहे म्हणून पुढच्यानं दिली का नाही काहीच ताण घ्यायचा नाही आपण आल्याबरोबर जनावराला देऊन टाकायची पी पी आरची द्यायची गाभणला चालत नाही अजिबात आणि शंभर शेळ्यांना ॲट ए टाईम डोस देण्याची बॉटल जी असते एक ती एकच असते एकदा फोडल्याच्या नंतर ती बॉटल शंभर शेळ्यांना वापरावीच लागते नाहीतर दुसऱ्या दिवशी ती खराब होते तुमच्या तर शंभर शेळ्या नाहीत माझ्यापशी दहा शेळ्या येतात दोन पशी वीस शेळ्या येतात पांडुकाकापासशी दोन ह्या बशी तीनच हायता गावातल्या शेळी पालकांचं संघटन करा बरोबर आहे <coughs> दोस्ती करायची आता आपले छपरी दोस्त पारावरले दोस्त टपरीवरले दोस्त सगळे सोडून द्यायचे आता आपले दोस्त फक्त शेळीपालक हां <laughs> फक्त शेळीपालक ज्याच्या डोसक्यामध्ये शेळी आहे किंवा ज्याच्या घरापुढे शेळी आहे किंवा ज्याच्या रानामध्ये शेळी आहे शेळीपालक दोस्त ठेवा आपला धंदा ते आहे ना आणि आपल्या धंद्यामधल्या आपल्या माहिती आपल्याला असल्या पाहिजे आपण ते करणार आहेत बरोबर ठीक आहे करमणुकीसाठी किंवा ह्या गोष्टीसाठी करण्यात ना पैसा काढायचा त्याच्यातून म्हणून पाचशे साडेपाचशे रुपयाला एक बॉटल भेटते शंभर शेळ्यांची दोघा तिघामध्ये जरी केली दोनशे दोनशे अडीचशे रु अडीचशे रुपये यायले या ते या एकाला बरोबर आहे का काही जण म्हणतात सर आपलं त्याचं पटत नाही आपण त्याच्या बांधावर उभा राहत नाही त्याच्या घराकडं डुकून बी बघत नाही आपण त्याच्याकडे जाणार नाही नको जाऊ साडेपाचशे खरंच तू तुझ्या दहा शेळ्याला दे नव्वद शेळ्याची उरलेली फेकून दे बरोबर आहे का <laughs> तु जमच झालं आता कुठं घेतो ताण घेतो एवढा मग काय म्हणायचंय फक्त मग सांगायचं काम आहे शंभर शेळ्यासाठी येते एकदा तुम्ही तुमची घरी वापरा नाही तर कोणी एखादा दोस्त बनवान दोघांमध्ये वाटून वाटून घ्या पैशाचे बी थोडेसे तुमचा खर्च जो आहे तो वाचल माझा उद्देश थोडासा हशी मजाकसाठी काही काही गोष्टी सांगतो कारण तुम्हाला बोर झालं नाही पाहिजे तसं मी लय पक्का हाडा मासाचा मास्तर आहे मी कोणाला बोर होऊच देत नाही पहिली गोष्ट ठीक आहे ही झाली हाडामासत मास्त हाडामासाचा मास्तरी मास मास म्हणे मी तुला माहिती आहे मग डी एड आहे कॉलेजला टॉप केलेलं आहे ठीक आहे पी पी आर आणि ई टी आणि टी टी दुसरी जी लस आहे ती ई टी आणि टी टी इंटोरोटॉक्सिमिया आणि टॉक्साईड आता ई टी म्हणजे आंतरविशार काय मॅटर आहे नेमका आंतरविशार म्हणजे काय होतं माहिती आहे का आपल्याकडं ज्या शेळ्या असतात त्यांना जानेवारी फेब्रुवारीपासून तर जून महिन्यापर्यंत जुलै महिन्यापर्यंत हिरवा चारा म्हणजे स्वप्नामध्ये थोडंसं काहीतरी एखादी चांगली गोष्ट ती का तशातला प्रकार आहे त्याला खायला भेटतच नाही उगं घासभर भेटला कुठं एखाद्याच्या दुऱ्यावर बागायती क्षेत्र असलं खुरपिलेलं असलं तरच हिरवा चारा नशिबात आहे त्याच्या नाहीतर सगळं भुस्कटावरून सुक्या चाऱ्यावर धकावं लागतंय आपल्याकडच्या बघायला मग चार पाच महिने सुका चारावर धकवलं त्या शेळीनं आणि जुलै महिन्यामध्ये जेव्हा ती शेळी बाहेर जाते तेव्हा निसतं हिरवंच हिरवं दिसते तिला आधाशावानी शेळी बक बक खाती किती बी शेळी आहे ती तुम्ही जर तिला नाही आखडीला तर ती दिवसभर चरत राहते तिचं पोट फुगून असं तुंब तुंब जरी झालं तरी बी शेळी खातच राहते सांच्यापारी दिवसभर चारून सांजपाळी पांढरीनं जरी तुम्ही शेळ्या आणला तरी बी ती तोंड मारितच राहते कुठे ना कुठे लप 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 तोंड चालूच असते तिथं सेकंदामध्ये तीन झाडाचे पाले आणते एका सेकंदात मला काय म्हणायचंय अशा वेळेला काय होतं त्या शेळीच्या पोटामध्ये गच्च तो जो काही चाऱ्यांचा जो माईक बंद करायला चारा जो आहे तो गच्च भरलेला असतो अच्छा गच्च भरलेला चारा आतमध्ये आतड्यामध्ये हवा खेळायला जागात नाही राहत ऑक्सिजनचं थोडंही वहन होत नाही मग अशा वेळेला तिच्या आतड्यामध्ये सुप्त अवस्थेत बसलेला एक टॉक्झिना इंटोरोटॉक्सिम जो काही बॅक्टेरिया किंवा विषाणू असतो तो तो काय करतो जागृत होतो आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामध्ये कमतरतेमध्ये त्याचं काम करतो तो काय काम करतो तिथं विष सोडायला सुरुवात करतो त्याला टॉक्झिन म्हणतो आपण आणि ते वीस पसरवल्यामुळं आतमध्ये आतड्यामध्ये दुखायला लागतं दाह सुरू होतो त्रास सुरू होतो आणि घंट्या अर्ध्या घंट्यात पंधरा वीस मिनटामध्ये किंवा एक घंट्यामध्ये ते पूर्ण आतडं खराब करून टाकते आणि तुमचं जनावर आता चरत होतं तुम्ही काय म्हणता अहो आता घंट्यापूर्वी चरत होतं हो आता पळडा असं हातपाय आपल्या जागेवर मेल पिलू बरोबर आहे का शेळी हा इंटरेटॉक्सिन प्रकार आहे तो टॉक्झिन तयार करतो आणि त्याच्यामुळे पिलू मरतं मग जर समजा तुम्ही इटीची लस दिलेली असेल तुमच्या शैलीला पावसाळ्याच्या पूर्वी तर पावसाळ्यात पोट फुगूस तर खाय नाही तर सडास लागूस तर खाय ताणच घ्यायचं नाही किती खायचं तर खाय टॉक्सिन तयारच होणार नाही कारण ऑलरेडी आपण लस दिलेली आहे म्हणून जनावराला त्रास होणार नाही अशा स्वरूपाची अगोदरच तयारी करून ठेवायच्या आता ही इटीची झाली मग इटी सोबतच टीटीची द्यायची धनुर्वाताची धनुर्वात काय हो लोखंडाचा मार लागला आपल्याकडं की आपण लगेच धनुर्वाताची इंजेक्शन जाऊन घेतो लोखंडाचं जमार का कारण ते लोखंडाचं जे धारदार हत्यार आहे किंवा जी वस्तू आहे जी तुम्हाला लागली त्याच्या टोकावर धनुर्वाताचे बरेच असे जंतू बसलेले असतात आणि ते तुमच्या मांसाशी लगेच कनेक्ट होतात कारण कापलं की मांसपेशीशी संपर्क आला आणि मांसपेशीशी संपर्क आला की ते आतमध्ये शरीरात जाऊन विशिष्ट कालावधीच्या नंतर तुमच्या मांसपेशीमध्ये वाताचा प्रकार तयार करतात त्याला आपण धनुर्वात मांसपेशीचे आखडण आणि इतका भयानक असतो की जनावर व्याकुळ होऊन जातं आणि त्या त्रासापोटी काही दिवसाच्या नंतर तिचा मृत्यूही होतो काही काही केसेसमध्ये म्हणून धनुर्वाताची लस देऊन टाकायची आता एकत्र वेगळा खर्च करायची गरज नाही याच्यामध्ये काही काही लशी ना बूश्टर डोस असतो बूस्टर डोस बूस्टर डोस म्हणजे काय कोरोनाची लस घेतली का मग चालू करून सांगा घेतली का लस हा किती घेतल्या किती घेतल्या तो गया तो गया तो गया। आ? हा बरोबर आहे ना घेतलं ना पहिली जी लस होती ती लस होती दुसरी जी होती तो तुमच्या लसीचा बूस्टर डोस होता का कारण एका लशीचा परिणामकारक व्यवस्थित प्रभाव काही काही केसेस मध्ये होत नाही म्हणून परत एकदा शरीराला अजून अँटीबॉडीज तयार करण्यासाठी बुशप व्हावा बूस्ट व्हावा हो म्हणजे धक्का देण्यात यावा हो थोडासा म्हणून दुसरा बूस्टर डोस आणि आता परिणामकारक जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत जसं हेल्थ वर्कर्स असो स्वच्छता कर्मचारी असो पोलीस असो डॉक्टर्स असो ह्या सगळ्यांना बूस्टर डोस अजून एक दिला चालला आहे नऊ महिन्याच्या नंतरचा म्हणजे तीन तीन लसी घ्यावं लागल्यात तसं ही एकच लस देऊन भागत नाही काय काय कंडिशनमध्ये म्हणून त्यांना बूस्टर डोस दिला जातो दोन दोन लस द्यावं लागतात शेळ्यांनासुद्धा अलग <coughs> लक्षात ह्या ई टीचा पहिल्या बूस्टर द्यावा लागायचा पण जशी आता रक्षा कंपनीची ई टी आणि टी टीची एकत्रता आली तर त्यावेळेस तिला बूस्टर देण्याची गरज नाही पी पी आरचा कालावधी किती हो एकदा जर दिली तर तीन वर्षे देण्याची गरज नाही पण दरवर्षी पण रिपीट करू शकता ई टी आणि टी टी आता टी टीची दर सहा महिन्याला दिली तरी चालते पण तुम्ही जर समजा ई टी सोबत पावसाळ्यापूर्वी एकदा दिली पावसाळ्याच्या पूर्वी हिरवा चारा आपल्याकडं सुरू होण्याच्या अगोदर तर पुन्हा डबल रिपीट करण्याची गरज नाही ही झाली पावसाळ्यापूर्वी आता खाली येऊ थोडं एफ एम डी हा हे बघा गा... हा शेळेला ईटी आणि ईटीटी चालते पीपीआर नाही चालत फक्त एकमेव लस आहे ई टी 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 हीच गाभनला चालते नोट करून ठेवा आणि त्याच्यानंतर परत कोणाच्या जर शंका असतील अडचणी जर आल्या तर त्यांनी वहीच्या पेननं जागेवर लिहून ठेवा म्हणजे आपण नंतर त्यांचं शंका समाधान करूया ठीक आहे चला एफ एम डी एफ एम डी काय हो फूट अँड माउथ डिसीज लाळ्या खुरकुत म्हणतो त्याला आपण हा जर रोग झाला ना एफ एम डी तुमच्या जनावरांच्या तोंडाच्या आतमध्ये पूर्ण फोडंफोडं येतात जखमा होतात जनावर उभ्या उभ्या राहून तापीनं फनफन आहे पूर्ण ताप येते टेम्परेचर जास्त असतं शरीराचं आणि लाळ गाळत असते लाळ म्हणजे टपकत असते त्या जनावरांची लाळ आणि ज्या खुऱ्या असतात खुऱ्या खालच्या पायाच्या खुर त्या खुऱ्याला जखमा होतात खुराला काऊन जखमा होतात कारण जनावर चाटतंय खुरा आणि खुरा चाटला की तिथले लगेच ह्या इकडच्या जखमाचे जे काही जंतू आहेत ते खुराला आणि त्या ठिकाणी पण जखमा होतात एक तर खाता येत नाही आणि दुसरं चलता येत नाही दोन तीन दिवस जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर पाचव्या सहाव्या दिवशी जनावर जागेवर मरतंय कोणता बी रोग असू द्या महाभयानक महाभयानकातला महाभयानक जरी असला आणि तुम्हाला सुरुवातीच्या काळात जर तो लक्षात आला आणि त्याच्यावर तुम्ही जर प्रॉपर उपचार केले तर कोणत्याच रोगानं शेळी मरत नाही पण आपल्याला आपल्या जनावरांचं दुखायला हे कवा कळत आहे शेवटच्या स्टेजमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला कळतच नाही मी तुम्हाला काय म्हणलं याच्या अगोदरच सांगितलं तुम्हाला जनावरांची भाषा कळाली पाहिजे तुमच्या जनावरला भूक लागली तुम्हाला सांगते जनावरला तहान लागली तुम्हाला सांगत असते आजारी जर पडलं जनावर आजारी जनावर पण तुम्हाला सांगते की बाबा मी आजारी येईन माझ्याकडे लक्ष दे जनावर तुम्हाला सांगते बाबा मी आजारी आहे काय मग जनावर काय करते तेची चाल आहे त्याची हालचाल जी आहे रोजच्यासारखी राहत नाही हालचाल मंद होती अंगावर केस उभे राहते रखरख त्वचा होते जनावर एक कोपरा धरून उभा राहते मान जे असते एरवी जनावरांची मान त्याच्या शरीराच्या वरती असते अशी ताट हुंटासारखी पण आजारी जर असलं तर मान एक तर त्याच्या शरीराच्या लेवलला किंवा खाली पडलेली असती डोळ्याच्या पापण्या अर्धवट लावलेल्या असतात कानं खाली सोडलं सोडतंय जास्त स्वरूपामध्ये असे मागं सारल्यासारखे करतंय आणि तापीमुळे त्याच्या पूर्ण शरीराची हालचाल मंदावलेली असती पहिली कळतं की हे जनावर आजारी म्हणून आपल्याला तर कळणारच झालं बरोबर आहे का म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या जनावरांच्या हालचालीवरून म्हणून हे एफ एम डीची लक्षणं अशा स्वरूपामध्ये जाणवली की सहसा तर हा रोग आला ह्याच्यातला हा रोगच नाही ह्याच्यातला कोणता जरी रोग आला तर त्याला रिकवर करण्यासाठी नाकी नाकिन येतात डॉक्टर सुद्धा थकतात काही काही कंडिशनमध्ये डॉक्टर डायरेक्ट मदत मरणार आहे बरोबर आहे का कारण ते आहेच एवढा पॉवरफुल त्यानं लाखा